अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील माळे गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीसाठी मोठा खड्डा खणण्यात आला होता। पाईपलाईनची दुरुस्ती होऊन बरेच दिवस झाले असताना देखील त्या ठिकाणी खोदण्यात आलेला खड्डा भरून रस्ता पूर्ववत केला नसल्याने रहिवाशांना त्या ठिकाणी ये जा करण्यात मोठी कसरत करावी लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पप्पू पाटील यांनी केला आहे। आज आमचे जामनेर शहराचे राष्ट्रवादीचे पूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आपण बघू शकता की आम्ही बसर मेडिकल बोईगल्ली आणि माडी गल्लीचा जो भाग आहे तिथं आलेलो आहे। 15 दिवस झाले इथं हे खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि 6 दिवसापासून हे काम पूर्ण झालेलं आहे पाईपलाईनचं। तरीसुद्धा ह्या महारथींनी आतापर्यंत त्या गड्ड्याचं पूर्ण काम केलेलं नाही आहे। तसंच आता जर कधी आपण बघितलं तर इथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सतत एवढी अडचण येते आणि ह्या महारथींनी पर्यायी व्यवस्थाही कुठे केलेली नाही आहे। त्यामुळे 2 दिवसाअगोदरच इथं एक बाईक स्वार या खड्ड्यातून पडला, म्हणजे नगरपालिकेला कधी सूद येणार? ज्यावेळेस इथं जनतेचे मुर्दे पडतील त्यावेळेस सूद येणार की आमच्यासारखे लोक जे रस्त्यावर उतरतील त्यावेळेस त्यांना सूद येईल? तर मी सीओ साहेब असतील किंवा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी असतील यांना सर्वांना खूपदा विनंती केली, सांगितलंही, पण ते सुधारायला तयार नाही। त्याचप्रमाणे हे जे काम घेतलेलं आहे इथं ठेकेदार किंवा इथं जे इंजिनियर आहे त्यांनी 15 दिवसात एकदा सुद्धा इथं भेट दिलेली नाही, तर म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणं सतत यांचं हे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे ह्या महारथींना कालचीच गोष्ट अशी की बस स्टँडवरची जी शौचालय तिथं हे महारथी अग्निशामकच्या गाडीनी चक्क ते शौचालय धुण्याचं काम हे महारथी करत होते, म्हणजे तेही याच्याकरता करत होते की केंद्रीय समिती तिथं पाहण्यासाठी येणार होती आणि चक्क अग्निशामकच्या गाडीनी संडाशी धुण्याचं काम हे तिथं करताय। म्हणजे पूर्ण नियामोली ढाब्यावरचं बसवून फक्त कायदे तोडून आणि पटेल तसं करायचं, कारण यांना 25 झिरो जे केलेलं आहे याचंच गर्विष्ठपणा यांच्या अंगी सतत आपल्याला बघायला मिळतो। हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि मी मायबाप जनतेला सांगू इच्छितो की असे जिथं जिथं असेल त्या वार्डात ज्या ज्या वार्डात अशा गोष्टी घडत असतील तिथल्या नगरसेवकांना आपल्या मायबाप जनतेनी जा विचारला पाहिजे, कारण हेच नगरसेवक ज्या टायमाला इलेक्शन असतं त्या टायमाला हातपाय जोडतात आणि काम करायची त्या टायमाला वेळ येते त्या टायमाला हे दिसायला तयार राहत नाही। जर 2 दिवसात हे काम पूर्ण नाही झालं तर याचं तीव्र आंदोलन आम्ही जामनेर शहराचे जे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आम्ही नगरपालिकेवर तीव्र आंदोलन करू। गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी माळे गल्ली हे गड्ड नगरपालिका प्रशासनानं खोदण्याचं काम केलेलं आहे। पाईपलाईनचं काम अवघ्या 2 दिवसात आटपलं असून 10 दिवसापासून हे गड्ड तसंच या ठिकाणी भरून आहे। या साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी मच्छर होत आहे, त्याच्यामुळे बाईक स्वार आधी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बाईक स्वार या ठिकाणी पडला। त्या बाईक स्वाराचे फोटो आपण व्हॉट्सअप मीडियावर सोशल मीडियावर बघितले असतील। त्या ठिकाणी या रोडाच्या आसाऱ्या अक्षरशः उघड्या आहे, सुदैवानं त्या ठिकाणी हानी टळली असं म्हणता येईल, पण जर काही घडलं असतं तर नगरपालिका प्रशासनानं या विषयाची जबाबदारी घेतली असती का? तर नगरपालिकेतले सीओ साहेब असतील तसंच स्थानिक नगरसेवकांना मी वारंवार फोन करूनसुद्धा स्थानिक नगरसेवकही या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे। मी एकच सांगू इच्छितो की लवकरात लवकर नगरपालिका प्रशासन हे काम करावं। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।